हे गाइज, मी सेजल आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी या चॅनलवर ब्युटी, लाईफस्टाईल, मेकअप आणि फॅशन संबंधित व्हिडिओ अपलोड करत असते. तर तुम्हाला या कशामध्ये पण इंटरेस्ट असेल तर लवकर जाऊन खाली सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करा, सो मी कधी पण व्हिडिओ घेऊन येईन तेव्हा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ ऑल अबाउट मेकअप आहे. मेकअपमध्ये कोणते ब्युटी ब्लेंडर्स वापरावे, कोणते ब्रश वापरावे, याचं मी नॉलेज आज तुम्हाला देणार आहे. दोघांसाठी आहे, जर अगर तुम्ही बिगिनर असाल तर तुमच्यासाठी पण आहे. आपण मेकअप कशासाठी करतो? वी डू मेकअप टू बूस्ट आवर कॉन्फिडन्स, राईट? आपला कॉन्फिडन्स बूस्ट होतो, आपण स्वतःला खूप जास्त चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकतो. जर आपली स्किन फ्लॉलेस दिसत असेल, जर आपली स्किन इवन टोन दिसत असेल आणि जर आपला मेकअप परफेक्ट झालेला असेल. बट बिगिनर्सच्या केसमध्ये तसं होत नाही. द रिझन, एक तर ते प्रॉडक्ट चुकीचे वापरतायत, एक तर त्यांच्याकडे ब्रश बरोबर नाही आहे, ब्रश चुकीचं वापरतायत, एक तर त्यांना मेकअप करायची टेक्निक माहीत नाही आहे. या तीन चुकांमुळे, या चार प्रॉब्लेम्सची बिगिनर्स जनरली फेस करतात. नंबर वन, मेकअप इवन टोन दिसत नाही. नंबर टू, मेकअप पॅची दिसतो. नंबर थ्री, मेकअप ग्रे किंवा काळा पडतो. आणि नंबर चार म्हणजे मेकअप फ्लॉलेस आणि मस्त नॅचरल दिसत नाही. तर ब्युटी ब्लेंडर कसं घ्यावं? तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये जा, जितकं ते सॉफ्ट असेल ना ब्युटी ब्लेंडर, थोडासा जरी टफनेस असेल ना, तुम्ही अजिबात घेऊ नका, ते मर्ज होत नाही चांगलं. तुम्ही बघू शकता माझं जे ब्युटी ब्लेंडर आहे ते किती जास्त सॉफ्ट आहे. ब्युटी ब्लेंडर वापरायचं कसं? ज्या दिवशी तुम्ही दुकानातून घेऊन याल ना, त्या दिवशी तुम्ही त्याला एक दिवस पाण्यातच ठेवा, छान त्याच्यात पाणी जाऊ दे आणि नंतर असं पूर्ण पाणी काढून घ्या. आता हे माझं जुनं आहे त्याच्यामुळे मी एकदा बस डीप करून त्याला डायरेक्टली वापरायला घेते. हे बघा, त्याच्यात किती जास्त पाणी ऑलरेडी त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे. जितकं जास्त तुमचं ब्युटी ब्लेंडर पाणी ॲब्झॉर्ब करते, तितकं जास्त ते ब्युटी ब्लेंडर चांगलं आहे हे तुम्हाला कळू शकतं. पाणी वाईट झाले कारण माही बऱ्याच वेळा हा लाईक 5 वर्षापासून या ब्युटी ब्लेंडरला यूज करते आहे. ओके, तर तुम्हाला असं पूर्ण प्रकारे हे पाणी जे आहे ब्युटी ब्लेंडरमधलं काढून घ्यायचं आहे. थोडंही पाणी राहता कामा नाही. आता आहे थोडं पाणी, आपण त्याला पूर्ण तुम्ही टिश्यू पेपरनी हे करून घेऊ शकता, पूर्ण पाणी काढून घेऊ शकता. आता हा जो स्पॉन्ज आहे हा छान सॉफ्ट झालेला आहे आणि ह्याच्यातलं सगळं पाणीसुद्धा निघून गेलेलं आहे. आता ह्याच्याने छान असं ब्लेंड होऊ शकतं. ओके, आता आम्ही तुम्हाला फाउंडेशनची नावं नाही सांगत आहे, कोणते मेकअप प्रॉडक्ट्स वापरावे ज्याच्याने तुमचं स्किन फ्लॉलेस दिसेल आणि तुमची स्किन डार्क ग्रे किंवा ब्लॅक नाही होणार, पॅची नाही होणार, हे तुम्हाला पार्ट टू व्हिडिओमध्ये कळेल जो मी लवकरच अपलोड करणार आहे. तर तुम्हाला जे तुम्ही फाउंडेशन वापरताय, या मी नेक्स्ट पार्टमध्ये जे तुम्हाला सांगणार आहे की हे फाउंडेशन चांगले आहेत या या स्किनसाठी आणि ह्या या कलर टोनसाठी, विथ नंबर्स, विथ ब्रँड, मी सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये. आता एक मी फाउंडेशन घेते, अगेन मी नाव नाही सांगत आहे तुम्हाला, आता तुम्ही कन्फ्यूज व्हाल नाही तर. आणि मी फाउंडेशनमध्ये फाउंडेशन मी पॅलेटमध्ये घेतलं आहे आणि डायरेक्टली मी या स्पॉन्जला लावून घेतलेलं आहे फाउंडेशन जे आहे, आणि तुम्ही बघू शकता. आणि मी डायरेक्टली अप्लाय करायला सुरुवात करते. आता मी जो मेकअप करते आहे तो शूटसाठी मेकअप करत आहे म्हणून मी अगदी लाईट मिडियम कवरेजवाला मेकअप करते आहे. जर तुम्हाला लग्नाला जायचं आहे, यु नो, रिसेप्शनला जायचं आहे, काही हेवी तुम्ही कपडे घातले तर तुम्ही 100% कवरेजवाला मेकअप करू शकता. आता मी मिडियम कवरेज मेकअप करत आहे आणि दॅट्स वाय मी कमी फाउंडेशन जे आहे ते लावते. आता तुम्ही बघू शकता की ह्या ब्युटी ब्लेंडरने किती जास्त नॅचरल लुक मला मिळेल, कारण हे खूप छान प्रकारे ब्लेंड होतं. खूप जोरात नाही करायचं, अगदी सावकाश घासायचं पण नाही आहे आपल्याला. जस्ट डॅप 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 आणि स्मज स्प्रेड एकदम लाईटली झालं पाहिजे, तर मेकअप पॅची नाही होणार. जर तुम्ही घासून केलं ना, तुमचा मेकअप जो आहे ना तो पॅची दिसायला लागेल. तर हा जो ब्युटी ब्लेंडर आहे याची प्राईस 100 ते 200 रुपयाच्या मध्ये असते. फक्त सॉफ्ट आहे इतका बघून घ्या, तर तुम्हाला ब्रँड्समध्ये जाण्याची गरज लागणार नाही. बट समजा जर तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत आणि तुमची इच्छा आहे की तुम्ही स्पेंड करू शकता ऑन युअर मेकअप,
ओके तर तुम्ही ब्युटीलिशियसचं हे तर तुम्हाला अशा डब्यामध्ये ब्युटीलिशियसचं एक ब्युटी ब्लेंडर भेटेल जे की छान आहे, अतिशय सॉफ्ट आहे, माझ्या त्या ब्लेंडरसारखं सॉफ्ट आहे आणि सुंदर आहे, म्हणजे तुम्ही याला वापरू शकता, छान मेकअप होतो ह्याच्याने. ह्याची प्राईस थोडी जास्त आहे, मे बी ह्याची प्राईस मोर दॅन 1000 रुपीज असू शकते. सो जर तुम्हाला नाही टाकायचं आहे इतकं, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं आहे, तर तुम्ही नॉर्मल साधावाला ब्युटी ब्लेंडर वापरू शकता. आता तुम्ही ब्युटी ब्लेंडरने छान मर्च तर करून घेतलं आहे, बट तुम्हाला फ्लॉलेस जर लुक हवा असेल देन मस्ट हॅव ब्रश आहे. जर तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्ही प्रोफेशनल असाल, तुमच्याकडे हा ब्रश असणं फार गरजेचं आहे. हा PSE ब्रश आहे, ब्रश नंबर आहे 304. ॲक्च्युली माझं हे तुटलं आहे म्हणून मी याला बँडेड लावली आहे, कालच तुटलं आहे माझं हे, बट ब्रश ओवरऑल चांगला आहे. ह्यालासुद्धा माझी लिपस्टिक की नेल पॉलिश काहीतरी लागलं होतं, बट ओवरऑल ब्रशचं क्वालिटी चांगलं आहे. सो मी हे यूज करते. मस्ट हॅव ब्रश आहे हा ब्रश, जर तुम्ही यूज केला तर फ्लॉलेस मेकअप मिळणार तुम्हाला 100%. आता ह्याला यूज कसं करायचं आहे, वरून खाली यायचं आहे आपल्याला अगदी हलक्या हातांनी. ओके, तर आता आपला बेस जो आहे तो छान प्रकारे तयार झाला आहे, फ्लॉलेस दिसत असेल तुम्हाला. ओके, आता मी तुम्हाला सांगते की कोणती पावडर, जर तुम्ही तुम्हाला जर पावडर नाही लावायची असेल, जर तुम्ही ह्याच्याबरोबर गुड टू गो असाल तर फाईन, बट हा थोडासा समर सीझन चालू झाला आहे म्हणून मी थोडीशी पावडर यूज करते. जर थंडीच्या टाईममध्ये मी पावडर बिलकुल यूज करत नव्हते, तर सीझन वाईज आणि तुमच्या स्किन टाईपनुसार आहे. ओके, अगेन पावडर कोणत्या वापरायच्या, कोणत्या छान आहे, ते सगळं काही, प्रोडक्ट कोणते छान आहेत हा नेक्स्ट पार्ट येणार आहे, त्याच्यात मी सांगणार आहे. आता मी तुम्हाला ब्रशचं नॉलेज देते. ओके, आता पावडरसाठी जर तुम्हाला इन्व्हेस्ट नसतील करायचे तर तुम्ही नाही केलं चालेल. साधा जो स्पॉन्ज असतो पावडरचा गोलवाला, त्याने डॅप करून तुम्ही थोडेसे तुमच्या आईज एरियावर आणि जिथे तुम्हाला पाहिजे तुमच्या टी झोन एरियावर पावडर अप्लाय करून घ्या. आणि जर तुम्हाला यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट देन PSE 111 ब्रश घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी पावडर घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा अशी काढून मी फक्त आय एरियावर जी एक्स्ट्रा ओरली आहे ती मी टी झोन एरियावर लावते. आता आपण जाऊया आयशॅडोकडे. आयशॅडो फार महत्त्वाचा आहे. आता मी एकदम मिनिमल मेकअप करते, तरीसुद्धा आयशॅडो लावलं ना तर छान वाटतात डोळे, म्हणून एकदम बेसिक न्यूट्रल शेड आपण यूज करणार आहे. आणि त्याच्यासाठी मस्ट हॅव ब्रश आहे हा, एक तुम्ही इन्व्हेस्ट करा, जास्त महागही नाही आहे. PSE 106 तुमच्या आयलीडवर पूर्णपणे तुम्हाला लावून घ्यायचं आहे. मी मेकअप बेस वगैरे काही लावला नाही आहे माझ्या डोळ्यांसाठी, कारण मी अगदी बेसिक मेकअप करते आज. So we don't need anything for that. हाताने सुद्धा आयशॅडो तसं बघायला गेलं तर चांगल्या लागतात, बट इफ यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट हा ब्रश चांगला आहे, मला आवडतो. जर तुम्हाला हाय एंड कधी मेकअप क्रिएट करायचा आहे तर तुमच्याकडे असलेला बरा, म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे आयब्रोज आणि तुमचे आईज, राईट, हे दोन गोष्टी. मी आता नॅचरलमध्ये जाते म्हणून मी पहिला असं थोडंसं पिंकिश टोन लावून घेतला होता आणि मी असं खूप नॅचरल असं लुक क्रिएट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ब्राऊन फक्त यूज केलं आहे. सेम ब्रश, जर तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायचे नसेल तर सेम ब्रश. इफ यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट मी तुम्हाला दुसरा पण एक ब्रश दाखवते ज्याच्याने तुम्ही खालती कवर करू शकता. मी जनरली काजळ लावत नाही बिकॉज मला नाही आवडत, मी नेहमी आयशॅडोनी कवर करते. मी जनरली डार्क पर्पल व्हायलेट कलर लावते खालती, आज पण मी तोच लावणार आहे. मी ब्राऊनही घेऊ शकता, ब्राऊनही छान दिसतो. आता कदाचित तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्यावर घरी जाऊन ट्राय कराल आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की जो लुक माझ्याकडे आला आहे तो एक्झॅक्ट तुमच्याकडे नाही येणार, कारण तुम्हाला प्रॉडक्ट किती क्वांटिटीमध्ये कसं कुठे वापरायचं आहे एक्झॅक्ट त्याचं अजून नॉलेज नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित हा प्रॉब्लेम येऊ शकतो. बट डोंट वरी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. सो डोंट वरी, जर तुम्हाला हे छानपैकी करायचं आहे आणि तुम्हाला जर माझ्यासारखं आवडत असेल स्टार्टिंगला सिल्वर किंवा गोल्डन लुक देणं, तर तुम्ही एका ब्रशमध्ये इन्व्हेस्ट करा. तो आहे फॉरेवर 52 PX 004.
PSC मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर मी त्याचा सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. सध्या माझ्याकडे हा फॉरएव्हर 52 चा PX004 ब्रश आहे, गोल्डन टिंट करणार आहे. तुम्ही बघू शकता याच्याने किती इझिली लागलेला आहे. अँड नाऊ यू कॅन सी किती छान डिफरन्स आलेला आहे आईजमध्ये. आणि आईज जे आहेत एकदम असे छान मस्त ग्लिटरी, इवन नॅचरल दिसत, असं खूप जास्त नाही वाटत आहे. गुड टू गो लुक आहे हा. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे कॉन्टोरिंग. कॉन्टोरिंगसाठी प्रत्येकाची आवड आहे, ज्याला जसं कॉन्टोर करायचं तसा ब्रश घेऊ शकता. बट मला हा इझी वाटतो. मी PSCचा 112 ब्रश घेते कॉन्टोर करायला. कॉन्टोर करायला साठी कोणते चांगले प्रोडक्ट्स आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आता कॉन्टोर कसं करावं हे मी तुम्हाला दाखवते. मला जास्त कॉन्टोर करण्याची गरज नाही लागत कारण ऑलरेडी माझे चिप्स थोडेसे लिफ्ट आहेत आणि एक्स्ट्रा पॅट्स नाही आहेत माझ्या चेहऱ्यावर जास्त, त्याच्यामुळे मी फार कमी असं कॉन्टोर करते. बघू शकता इन्स्टंट कॉन्टोर जे आहे ते झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे ब्लशर. ब्लशरसाठी मी थोडे पावडर ब्लशेस अवॉइड करायला लागले. मी जनरली माझ्या लिपस्टिकचा यूज करते किंवा जे लिक्विड ब्लशर्स आजकाल येत आहेत ते यूज करते. तर आज बिगनरसाठी आपण थोडं घेऊया. आणि जर तुम्ही बिगनरनुसार कोणते प्रोडक्ट चांगले आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. लिपस्टिकमध्ये जर तुम्हाला चांगली क्वालिटी हवी आहे आणि छान शेड्स हवे आहेत तर मी रेकमेंड करेन शुगर लिपस्टिक्स बिगनर जाऊ शकतात. इफ यू हॅव मनी टू स्पेंड देन यू कॅन गो फॉर मॅक डिओर लिपस्टिक्स. अशा काही ब्रँड्स मी तुम्हाला हाय एंड ब्रँड्स ज्या मी यूज करते सध्या त्या पण रेकमेंड करीन. सध्यासाठी मी बिगनर्सवर जास्त भर देते आणि म्हणून मी सजेस्ट करेन की शुगर लिपस्टिक गुड टू गो आहे. 700 to 800 मध्ये एक लिपस्टिक मिळते आपल्याला आणि छान लॉंग लास्टिंग पण आहे ही बऱ्यापैकी. थोडीशी लिपस्टिक मी हा शेड घेतला आहे 20 प्लम अलाईव्ह. हा माझा फेवरेट शेड आहे, लाईक गुड टू गो शेड आहे. मी कधीही कोणतीही लिपस्टिक जी आहे ना ती एक वापरत नाही, लाईक दोन शेड तर मिनिमम, कधी कधी तीन शेड मिक्स करून लावते. तर जसा मला शेड हवा असेल तो मी क्रिएट करते, तर तसं तुम्हीही करू शकता. आता मी काय करणार आहे ब्लशर अप्लाय करून घेते. जेव्हा आपण एक लिक्विड ब्लशर लावतो किंवा लिपस्टिक यूज करतो तेव्हा खूप जास्त नॅचरल टिंट मला वाटतं, म्हणून मी हे यूज करते. ओके, कन्सीलर मी नाही लावलं आहे. कन्सीलर जर तुम्हाला लावायचं आहे, जर तुम्हाला जास्त पॉपअप करायचं आहे हा तुमचा एरिया, तर तुम्ही लाईट शेड कोणतेही कन्सीलर लावू शकता. जसं प्रॉडक्ट नॉलेज नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी देणार आहे, पुन्हा पुन्हा रिपीट करते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मस्ट हॅव आहे, लाईक यू तुम्हाला प्रोडक्ट कोणते पण परचेस करायचे असेल तर हा एक व्हिडिओ तुम्ही बघितला तर सगळं इझी होऊन जाईल. अँड नाव द लास्ट बट नॉट द लिस्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज हायलायटर. हायलायटरसुद्धा माझ्याकडे आता जे मी यूज करते थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, बट बजेट फ्रेंडली बिगनर्ससाठी कोणता हायलायटर आहे ते पण मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. बिफोर दॅट आपण बघूया की हायलायटरसाठी कोणता छान ब्रश आहे. PSCचा 278 मस्ट, म्हणजे मी सांगते हा घेऊन टाका तुम्ही. PSC 278 ब्रश फॉर हायलायटिंग मस्त ब्रश आहे. यू शूड ट्राय दिस आउट. ते आता ब्लशर लावायचं कुठे तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या ह्या टिप्सला. स्माईल करा आणि लावा. स्माईल अँड अप्लाय अगेन सम अमाऊंट ऑन युअर फॉरहेड. On your nose, on your chin, little bit on your chin, and now you can see. But अजूनही मेन पार्ट राहिला आहे तो म्हणजे हायलायटर ऑन अंडर युअर आयब्रोज. तुम्हाला तुमचे आयब्रोज जे आहेत ते असे उचलायचे आहेत
दिसत नाही आहे ॲक्च्युली, अंदाजे लावते मी. सेम ओके, सो इथे सुद्धा मी करून घेतलेला आहे. ओके, नाव लास्ट अँड माय मोस्ट फेवरेट इज लिपस्टिक. स्टिक अगेन, जसं मी म्हटलं की मी कधीही एक लिपस्टिक नाही लावत, दोन मिनिमम तीन चार लिपस्टिकला मिक्स करून मी लिपस्टिक लावते. ती लॉंग लास्टिंग पण राहते, आपले जे लिप्स आहेत ते थोडे अपलिफ्ट पण होतात आणि आपल्याला पाहिजे तो शेडही क्रिएट करता येतो, असे याचे खूप फायदे आहेत. आज मी दोन मिक्स करणार आहे, टिक 12 टिक ओवर आणि 20 फ्रॉम शुगर कॉस्मॅटिक, 12 टिक ओवर अँड 20 प्लम अलाइव. ओके, तर पहिला आपण थोडासा पिंकिश टोन प्लम अलाइवला लावून घेऊया, कारण मला नो मेकअप लुक हवा आहे, त्याच्यामुळे मला ओवरऑल मेकअप जो आहे थोडासा ब्राउनिश शेडमध्ये क्रिएट करायचा आहे. सॉरी, काय मी ब्राऊन म्हणते, मेकअप जो आहे तर मला न्यूड मेकअपसारखा ठेवायचा आहे, न्यूड लिपस्टिक्स हवी आहे, त्याच्यामुळे मी दोघांना मिक्स करते. ओके, नाव वी आर ऑलमोस्ट डन, सगळ्याच गोष्टी आपल्या करून झालेल्या आहेत. ओव्हरऑल लुक तुम्हाला माझा कसा वाटला? सो मेकअप असा छान प्रकारे करून तयार झालेला आहे, तुम्हाला माझा लुक कसा वाटला मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला जे ब्रशेस सांगितले, जे स्पॉन्ज सांगितले, म्हणजे ओवरऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला डिस्क्रिप्शनमध्ये मला कॉमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ ऑल अबाउट बजेट फ्रेंडली अँड हाय एंड मेकअप प्रोडक्ट्स फॉर युअर स्किन टाईप अँड युअर स्किन टोन या संदर्भात असणार आहे, जो तुम्हाला अगेन खूप हेल्पफुल ठरणार आहे. तर लवकर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एकदम एक्साइटमेंट भऱ्या व्हिडिओनी, तोपर्यंत टाटा बाय, सी यू.